पुईखडे इथल्या जलशुद्धीकरण केंद्रातील इंटक चेंबरला मोठी गळती लागल्यानं दिवसाला किमान 40 लाख लिटर पाणी वाया जात होतं महापालिका पाणीपुरवठा विभागानं एक मे रोजी गळती काढण्याचं काम हाती घेतलं युद्धपातळीवर काम आज पूर्ण झालं त्यामुळं वाया जाणारं पाणी रोखण्यात महापालिकेला यश आलं असून बुधवारी निम्म्या शहराला कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे मात्र गुरुवारपासून पाणीपुरवठा सुरळीत होईल असं जल अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी सांगितलं निम्म्या कोल्हापूर शहराला पुईखडी जलशुद्धीकरण केंद्रातून पाणी पुरवठा केला जातो मात्र तिथल्या इंटक चेंबरला गळती लागल्यानं दिवसाला किमान चाळीस लाख लिटर शुद्ध पाणी वाया जात होतं त्यामुळे शहराच्या काही भागात अपुरा पाणीपुरवठा व्हायचा त्याकडे सर्वपक्षीय कृती समितीनं आंदोलन करून महापालिका पाणीपुरवठा विभागाचं लक्ष वेधलं होतं इंटक चेंबरची गळती काढण्यासाठी जलशुद्धीकरण केंद्र बंद ठेवून निम्म्या शहराचा पाणीपुरवठा बंद करावा लागणार होता त्यामुळे हे काम अनेक दिवस प्रलंबित होतं इंटक चेंबरची गळती काढण्याचं काम एक मे रोजी हाती घेण्यात आलं त्यामुळे गेले दोन दिवस निम्म्या शहराचा पाणीपुरवठा ठप्प झाला होता ठेकेदार प्रवीण डोंगरकर यांनी युद्धपातळीवर काम पूर्ण केलं त्यामुळे पाण्याची गळती रोखण्यात पाणीपुरवठा विभागाला यश आलंय आज सायंकाळी टाकी भरून चाचणी घेण्यात आली आता बुधवारी निम्म्या शहराला कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे त्यामध्ये जीवबा नाना जाधव पार्क साने गुरुजी वसाहत साळोखेनगर टाकीवरील परिसर राजोपाध्ये नगर कणेरकर नगर जरग नगर, नाना पाटील नगर देवकर पाणन आय टी आय संभाजीनगर स्टँड परिसर बिनखांबी गणेश मंदिर टिंबर मार्केट परिसर मंगेशकर नगर शेंडा पार्क जवाहर नगर वायपी पवार नगर संपूर्ण राजारामपुरी परिसर दौलतनगर प्रतिभानगर लिशा हॉटेल परिसर महाडिक वसाहत लोणार वसाहत या ठिकाणी बुधवारी पहाटेपासून पाणी येईल तर गुरुवारपासून संपूर्ण शहराला सुरळीत पाणीपुरवठा होईल असं जल अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी सांगितलं